नाही नाही मी असं आरोप कोणावरच करणार नाही. मी तुम्हाला कॉन्स्टिट्यूशनल अनालिसिस करून सांगतोय की काही लोक दबावाला बळी पडू शकतात, सगळे पडतात असं नाही. काही कॅरेक्टर आणि इंटिग्रिटीची लोक असतात जी विकत घेतली जाऊ शकत नाही, पण विकत घेतली जाणारीही लोक असतात. तेव्हा आपण घटनेचा अभ्यास करताना या सगळ्या गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. शिवसेने आता एक तर निश्चित आहे की कुठेही भारतात अन्याय झाला तर सुप्रीम कोर्टाकडे जाता येतं. त्यामुळे स्पीकर चुकला, गव्हर्नर चुकला, चीफ इलेक्शन कमिशनर चुकले, तर कोणाच्याही विरुद्ध सुप्रीम कोर्टाकडे अपील करताच येतं. कारण सुप्रीम कोर्ट इज द फायनल इंटरप्रिटर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. तेव्हा आता मला जे दिसतं त्याप्रमाणे उद्धव ठाकरेंकडे फार मोठी टीम आहे लॉयर्सची, कपिल सिब्बल आणि मनु सिंघवी सारखे वकील आहेत त्यांच्याकडे. तेव्हा ते सुप्रीम कोर्टाकडे स्टे द्या म्हणून ऑर्डर करतीलच, अपील करतीलच. 21 फेब्रुवारी सुप्रीम कोर्टावर काही परिणाम होत नाही, अजिबात परिणाम होत नाही. उलट होऊ शकतं. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा ऑब्व्हियसली इलेक्शन कमिशनवर परिणाम होईल, पण इलेक्शन कमिशन काय निर्णय देतो याचा परिणाम सुप्रीम कोर्टावर अजिबात होत नाही. आता आपल्या इथे काय झालंय की कुठलाही प्रश्न, कुठलाही निकाल आला की त्याला फक्त पक्षाच्या दृष्टिकोनातूनच बघितलं जातं. भारतीय लोकशाही, भारतीय राज्यघटना, भारतीय कायदा या ब्रॉडर पर्स्पेक्टिव्हमधनं बघितलं जात नाही. आता हा निकाल लागल्यावर अर्थातच शिंदे गटाच्या लोकांना खूप आनंद झाला आणि उद्धव ठाकरे गटाच्या लोकांना अर्थातच ते पटलं नाही. जसं गव्हर्नरची बदली झाल्या, बदली म्हणण्यापेक्षा हकालपट्टी झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांना फार आनंद झाला आणि भाजपने सांगितलं की नाही, त्यांनीच विनंती केली होती म्हणून ते गेले. आता वास्तविक 5 वर्षाची मुदत असते. माझ्या ज्ञानाप्रमाणे 5 वर्ष पूर्ण होईपर्यंत कुठलाही गव्हर्नर विनंती करत नाही मी जाऊ का म्हणून, पण त्यांना काढून टाकायच्या ऐवजी सांगण्यात येतं की तुम्ही राजीनामा द्या, म्हणजे ते मानाने बाहेर पडतात. तेव्हा कुठल्याही गोष्टीकडे राजकीय दृष्टिकोनातून बघण्याची आपली वृत्ती वाढली आहे. आता इथे काय झालंय की मला स्वतःला असं वाटतं की इलेक्शन कमिशनने हा निर्णय सुप्रीम कोर्टाचा निकाल लागायच्या आधी द्यायला नको होता. आधीच्या चीफ जस्टिसनी तशी सूचना दिलीच होती, परंतु आत्ताचे जे चीफ जस्टिस आहेत चंद्रचूड साहेब, त्यांनी सांगितलं की नाही, सेपरेशन ऑफ पॉवर्स खाली इलेक्शन कमिशनला पक्ष कोणाचा चिन्ह कोणाला द्यायचं हे अधिकार आहेत 324 कलमाखाली, आणि त्यामुळे त्यांना त्यांचं काम करू दे. हे बरोबर होतं सेपरेशन ऑफ पॉवर्सचं, परंतु इलेक्शन कमिशनकडे इतकी मॅच्युरिटी असणं आवश्यक होतं की याचे राजकीय परिणाम होऊ शकतात आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा निर्णय प्रिएम्प्ट करता येणार नाही, आधी ठरवता येणार नाही. सुप्रीम कोर्टाचा निकाल लागल्यानंतर आपण त्या ठिकाणी निर्णय द्यावा हे इलेक्शन कमिशनला कळायला पाहिजे होतं. आता आपला विश्वास जो जनतेचा इलेक्शन कमिशन काय, गव्हर्नर काय, स्पीकर काय यांच्यावर जो कमी कमी होत चाललाय, त्याच्याबद्दल मी एक क्षण बोलतो आणि थांबतो. आपली जेव्हा कॉन्स्टिट्युंट असेंब्ली म्हणजे घटना समिती होती, त्याच्यामध्ये इलेक्शन कमिशनवर खूप चर्चा झाली होती. किंबहुना इलेक्शन हा फंडामेंटल राईट असावा असं पहिल्या ड्राफ्ट कॉन्स्टिट्यूशनमध्ये होतं, परंतु आंबेडकर म्हणाले की फारच महत्त्वाचा विषय आहे म्हणून एक नवीन सबन पार्ट घालू आणि 324 खाली इलेक्शन कमिशन तयार करून त्यांना प्रचंड अधिकार देऊ, तसे त्यांना ते दिलेले आहेत. त्यावेळी जी चर्चा झाली, आता बघा मी एक एक गोष्ट सांगतो. राजेंद्र प्रसाद त्यावेळी असं म्हणाले की पंतप्रधानांनी प्रेसिडेंट अपॉइंट करतो म्हणजे पंतप्रधान करतो, कारण प्रेसिडेंट पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार वागतात 74व्या कलमाखाली. तर असं असता कामा नये. आत्ता नेहरूंसारखे पंतप्रधान आहेत, पण सगळेच पंतप्रधान काही नेहरूंसारखे नसतील, त्यामुळे दुरुपयोग होऊ शकतो या पॉवरचा, आणि म्हणून याला 2/3 मेजॉरिटीनी रॅटिफिकेशन राज्यसभेनी करणं आवश्यक. अपॉइंट करतो म्हणजे पंतप्रधान करतो, कारण प्रेसिडेंट पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार वागतात 74व्या कलमाखाली. तर असं असता कामा नये. आत्ता नेहरूंसारखे पंतप्रधान आहेत, पण सगळेच पंतप्रधान काही नेहरूंसारखे नसतील, त्यामुळे दुरुपयोग होऊ शकतो या पॉवरचा, आणि म्हणून याला 2/3 मेजॉरिटीनी रॅटिफिकेशन राज्यसभेनी करणं आवश्यक आहे. जसं अमेरिकेत आहे, अनेक महत्त्वाच्या निवडणुकांना सेनेटचं रॅटिफिकेशन लागतं, तसं इथे काही नाही आहे. म्हणजे पंतप्रधान कोणालाही चीफ इलेक्शन कमिशनर नेमू शकतात, हा थोडक्यात अर्थ झाला. त्यांना काढता येत नाही, सुप्रीम कोर्ट जजेससारखं महायोजक करावा लागतो, परंतु 65 नंतर ते जेव्हा रिटायर होतात 65, त्याच्यानंतर त्यांना मोठी पदं देता येतात. आता सुप्रीम कोर्टाचे जज आत्ता जे रिटायर झाले नाझीर नावाचे, त्यांना गव्हर्नर केलं. आणखी एक सदाशिवम नावाचे झाले होते चीफ जस्टिस, त्यांनाही गव्हर्नर केलं. एकांना राज्यसभेची सदस्य दिलं. तर हे जे आहे हा इनडायरेक्ट इन्फ्लुअन्स पंतप्रधानांचा इलेक्शन कमिशनवर किंवा इव्हन सुप्रीम कोर्टावर सुद्धा येतो,
असा याच्यावर आक्षेप घेतला जातो. तर या सगळ्याचा गांभीर्याने विचार सर्व राजकीय पक्षांनी केला. आज हे सत्तेवर आहेत, उद्या दुसरे सत्तेवर असतील, तेव्हा तात्पुरता विचार न करता भारतीय ही लोकशाही सुदृढ कशी होईल, कशा रीतीने लोकशाही व्यवस्थित रीतीने चालेल याचा विचार आपण करायला पाहिजे. आणि त्या दृष्टीने मला असं वाटतं की इलेक्शन कमिशन ही पार्टी सिस्टीम आत्मा आहे लोकशाहीचा, तेव्हा इलेक्शन कमिशन हे पूर्ण इंडिपेंडेंट असायला पाहिजे. याचाच अर्थ त्यांची नेमणूक किंवा 65 नंतर त्यांची अपॉइंटमेंट ही सरकारच्या हातात असता कामा नये. एक लक्षात घ्या की आता कॉम्प्रोलर अँड ऑडिटर जनरल आहे भारताचा, त्याला 65 नंतर रिटायर झाल्यानंतर पद घेता येत नाही गव्हर्नमेंटचं, तो UPSC चा चेअरमन आहे त्याला पद घेता येत नाही. तसंच इलेक्शन कमिशन किंवा सुप्रीम कोर्ट यांना सुद्धा 65 नंतर पद घेता येऊ नये असं बऱ्याचशा घटनातज्ञांचं मत आहे. अनेक पुस्तकांमध्ये, तशी मी काही नवीन सांगत नाही आहे, हे खूप पुस्तकांमध्ये लिहिलेलं आहे. तर मला असं वाटतं की आपल्याला थांबावं लागेल, कारण या हा एक राजकीय भूकंप आहे अक्षरशः. त्याचे किती परिणाम होतात आणि किती त्याच्यामध्ये कॅज्युअल्टीज येतात हे आपल्याला काळच ठरवेल. आता 4-6 दिवसात कदाचित सुप्रीम कोर्टाचा निर्णय लागू शकतो, कारण ते कंटिन्युअस हिअरिंग आहे. कदाचित त्यांना कुठल्याही स्टेजला 7 जजेसकडे पाठवता येतं, किंवा अजूनही ते 7 जजेसकडे पाठवू शकतात. तसं झालं तर वर्ष लागेल, पण या 5 जजेसनी जर का निर्णय दिला तो महाराष्ट्रापुरता बंधनकारक आहे. आणि तो जर का आत्ताच्या इलेक्शन कमिशनच्या उलटा लागला तर मग सगळी गंभीर परिस्थिती निर्माण होईल. तर इलेक्शन कमिशननी हा निर्णय सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या आधी देण्यामध्ये गंभीर चूक केलेली आहे असं माझं मत आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.